नमस्कार मित्रांनो, इयत्ता 4थी सेतु अभ्यास विषय आहे परिसर अभ्यास भाग 1 आणि आज आपण कृतीपत्रिका 2 बघणार आहोत। यापूर्वी आपण कृतीपत्रिका 1 अभ्यासली आहे। तर मित्रांनो, आजच्या कृतीपत्रिकेमधील जो आपला घटक आहे समजून घेऊया, तो म्हणजे परिसरातील सर्व घटकांचे एकमेकांशी नाते। मागच्या भागामध्ये आपण परिसरातील घटकांचा अभ्यास केला होता, सजीव निर्जीव पाहिले होते, आणि आज आपल्याला त्यांचे एकमेकांशी असलेले नाते बघायचं आहे। याचा जो संदर्भ आहे तो मागील वर्षाचा जो प्रतिसरीतला पहिला पाठ आहे आपल्या अवतीभवती, तोच इथे संदर्भासाठी आहे। आणि अध्ययन निष्पत्ती सुद्धा आपल्याला मागच्या घटकाप्रमाणेच आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला वनस्पतींची जी पाने, खोड, साल आहेत यांची निरीक्षण वैशिष्ट्ये अभ्यासायची आहेत, ते आपल्याला ओळखता आली पाहिजेत। आणि त्याचबरोबर विविध प्राणी जे आहेत त्यांचे सुद्धा रंग, आकार असतील किंवा त्यांची इतर वैशिष्ट्ये असतील, ती सुद्धा आपल्याला ओळखता आली पाहिजेत। चला तर आता पुढे जाऊया। आपल्याला इथे एक तक्ता दिलेला आहे बघा, ज्याच्यामध्ये पाणी आणि हवा परिसराचेच घटक आहे, बरोबर। मागच्या भागामध्ये आपण परिसराचे घटक बघितलेले आहेत, तर त्याच्यामध्ये पाणी आणि हवा सुद्धा हे परिसराचेच घटक आहेत। तर खालीलपैकी कोणाकोणाला पाणी आणि हवेची गरज असते, गरज असल्यास होय लिहा, नसल्यास नाही लिहा। तर इथे काही वस्तू दिलेल्या आहेत, घटक दिले आहेत, ज्याच्यापैकी कोणाला पाण्याची गरज असते आणि कोणाला हवेची गरज असते ते आपण इथे अभ्यासणार आहोत। तर इथं हा चार्ट तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे, आणि ज्याला ज्याला पाण्याची गरज आहे त्याला होय करा, ज्याला हवेची गरज आहे त्याला होय करा, ज्याला नाही आहे त्याला नाही करा। आपण इथे बघूया वडाचं झाड। वडाच्या झाडाला पाण्याची गरज असते का? तर होय, वडाच्या झाडाला कोणतंही झाड असू देत त्याला पाण्याची गरज असते, इथे होय येणार आहे। हवा, होय, झाडाला हवेची गरज असते, झाडं श्वासोच्छवास करतात। पुढे टेबल ही निर्जीव वस्तू आहे त्यामुळे पाणी आणि हवेची गरज नसते। संगणक ही सुद्धा निर्जीव वस्तू आहे त्यामुळे पाणी आणि हवेची गरज नाही असं येणार आहे। ससा हा सजीव प्राणी आहे, हवेची गरज आहे, पाण्याची गरज आहे। दगडाला पाणी आणि हवेची गरज नाही। माणूस, पाण्याची गरज आहे, हवेची गरज आहे। कढई घरातील, स्वयंपाकघरातील, पाणी आणि हवेची गरज नाही येणार आहे। शेळी, पाण्याची गरज आहे, हवेची सुद्धा गरज आहे। झाड, पाण्याची गरज आहे आणि हवेची सुद्धा गरज आहे। आता या सर्व गोष्टीवरून जर आपण बघितलं तर आपल्या एक लक्षात आलं असेल की याच्यातले जेवढ्या जेवढ्या सजीव वस्तू आहेत त्या सजीव वस्तूंना फक्त पाणी आणि हवेची गरज असते, आणि जेवढ्या जेवढ्या निर्जीव वस्तू आहेत त्यांना मात्र पाणी आणि हवेची गरज नसते। तर हा एक गोष्ट इथे तुम्ही लक्षात घ्या की सजीवांना पाण्याची आणि हवेची गरज असते, मग तो कुठलाही सजीव असू देत, कोणता प्राणी असू देत, कोणताही पक्षी असू देत, कोणता जलचर प्राणी असू देत किंवा वनस्पती, झाडं असू देत, त्यांना पाणी आणि हवेची गरज असते, आणि निर्जीवांना मात्र या दोन्ही घटकांची काहीही गरज नसते। तर आता हे जे पाणी आणि हवा आहे, हे पाणी आणि हवा सुद्धा आपण परिसरातूनच मिळवतो। काय तुमच्या घरामध्ये स्पेशली असं काही पाणी वगैरे तयार होतं का किंवा हवा तयार केली जाते का, कुठे आहे का, तसं काही नाही, आपल्या परिसरातूनच आपण हे घटक मिळवत असतो, ही गोष्ट इथं लक्षात घ्या। तर आता इथे आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, प्रश्न दिलेला आहे की आपल्याला परिसरातून मिळणाऱ्या वस्तूंची यादी करा। तर तुम्हाला परिसरातून कोणत्या कोणत्या वस्तू मिळतात त्यांची यादी करा। मग त्याच्यामध्ये बघा, आपल्याला फळं मिळतात परिसरातून, दगड, माती, ह्या गोष्टी म्हणजे जेवढे घटक आहेत परिसरात ते सगळे आपल्याला परिसरातून किंवा मिळतात, जे आपल्याला उपयोगी आहे, त्यामुळे त्यांची यादी तुम्ही इथे करायची आहे। आता पुढे जाऊया, पुढे आपल्याला बघायचं आहे की प्राणी आणि वनस्पती किंवा प्राणी, पक्षी, वनस्पती हे एकमेकावर कशा पद्धतीने अवलंबून आहेत किंवा त्यांचं एकमेकांशी नातं काय आहे ते इथं आपण अभ्यासणार आहोत। आता इथे बघा, तर इथे आपल्याला दोन चित्र दिलेली आहेत, तत्पूर्वी या चित्रांचा आपण नंतर विचार करूया, इथं सुरुवातीला आपण वनस्पतींचा विचार करूया। तर बघा, वनस्पतींपासून नवीन रोपं तयार होतात, आणि नवीन रोपं तयार करण्यासाठी किंवा त्या वनस्पतीचा प्रसार होण्यासाठी मोठ्या प्रमाणात हातभार लावत असतील तर ते म्हणजे प्राणी आणि पक्षी। कशा पद्धतीनं? तर बघा, वनस्पतींची जी फळं लागतात, झाडांना फळं लागतात, ते फळं काही पक्षी खातात। फळं खाल्यानंतर जेव्हा पक्षी विष्ठा करतात, विष्ठा करतात म्हणजे तुम्हाला माहिती असेल, बरोबर, लक्षात आलं असेल, म्हणजे जे आपण सर्व खातो आणि नको असलेले पदार्थ आपण बाहेर टाकतो, विष्ठा करणे म्हणतो, तर ते विष्ठेतून काय होतं की प्राण्यांनी खाल्लेल्या, पक्ष्यांनी खाल्लेली जी फळं असतात त्यांच्या बिया विष्ठेमधून बाहेर पडतात। म्हणजे इतर कुठेही, समजा एखाद्या दुसऱ्या झाडावर जाऊन पक्षी बसला असेल, एखाद्या ठिकाणी घरावर कुठेतरी बसला असेल, कुठल्या तरी ओसाड रानावर बसला असेल, तिथे ती विष्ठा केल्यानंतर ते बी तिथं पडतं आणि त्याच्यापासून नवीन रोपं तयार झालेली आपल्याला पाहायला मिळतात। तुम्ही बघितलं असेल अनेक जुने पडके किल्ले असतात, वाडे असतात किंवा जुनी घरं असतात, त्याच्यामध्ये झाडं उगवलेली तुम्ही पाहिला असाल, बरोबर, किल्ल्यावर वगैरे बघा तुम्ही, अनेक ठिकाणी झाडं उगवलेली असतात। मग तिथं ते झाड कोणी लावलेलं असतं? तर तिथं ते झाड न लाव, म्हणजे हे प्राणी किंवा पक्ष्यांच्या माध्यमातूनच ती बी तिथं गेलेली असते, हे इथे लक्षात घेतलं पाहिजे। म्हणजे वनस्पतींच्या बिया
प्राणी आणि पक्ष्यांच्या माध्यमातून इतरत्र विखुरल्या जातात, तिथे त्या रुजतात आणि तिथून त्याची नवीन झाडे तयार होतात। काही जे प्राणी असतात बघा, जे प्राण्यांच्या केसांमधून वगैरे त्या बिया अडकतात आणि जेव्हा ते इतरत्र पडत जातात तेव्हा ते बिया पडतात आणि तिथून त्या उगवतात। त्याचबरोबर वनस्पतींच्या झाडांच्या बिया झाडामुळे सुद्धा वाऱ्यामुळे सुद्धा विखुरल्या जातात, सोसाट्याच्या वाऱ्याबरोबर त्या बिया उडून जातात, इतरत्र पसरतात आणि त्यांची झाडे तयार होतात आणि जंगलं ही अशाच प्रकारे वाढतात, हे इथे लक्षात घ्या। जंगलांमध्ये काय तुम्ही आम्ही कोणी झाडं लावायला गेलो होतो का? नाही। तर ती झाडं आपोआप तयार झालेली आहेत। मग कशी तयार झाली? तर प्राणी आणि पक्षी आणि ह्या हवेच्या माध्यमातूनच ती झाडं तयार झालेली आपल्याला पाहायला मिळतात। तर अशा पद्धतीनं वनस्पतींना परिसरातून मदत मिळते। आता या चित्रांकडे येऊया। तर बघा, या चित्रामध्ये दोन मांस खाणारे प्राणी आहेत, ज्याच्यामध्ये एक आपल्याला वाघ पाहायला मिळतो आणि इथे हे गिधाड आहेत। तर वाघ काय करतो बघा, वाघाला अन्नाची गरज असते, तो मांसाहारी प्राणी आहे। तर परिसरातीलच शाकाहारी प्राण्यांची तो शिकार करतो, हरिण असेल किंवा काळवीट असेल यासारख्या प्राण्यांची तो शिकार करतो आणि तो त्याच्या पोटाची गरज भागवतो। त्याचबरोबर इथं जर गिधाड बघितलं तर गिधाड मेलेल्या प्राण्यांचा मांस खातात, जे प्राणी मरतात त्यांचं मांस खाण्याचं काम गिधाड खात असतात आणि त्याच्यानंतर मेलेल्या प्राण्यांचं मांस खाल्यानंतर जे उरलेले भाग आहेत ते तिथे कुजतात, ते जमिनीमध्ये मिसळतात आणि त्या ठिकाणी असलेल्या झाडांना त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो, ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे। म्हणजेच काय, तर परिसरातील वाघ, लांडगा, कोल्हा असेल, अस्वल असेल, हे जे काही मांसाहारी प्राणी आहेत, या मांसाहारी प्राण्यांना परिसरातूनच मदत होत असते। त्याचबरोबर शाकाहारी प्राणी बघा तुम्ही, ससा असेल, हरिण असेल, काळवीट असेल किंवा वनगाई वगैरे असतील, ते सुद्धा परिसरातील गवतावरच आपली गुजराण भागवत असतात। म्हणजे परिसरातून सर्व प्राण्यांना मदत होत असते, ही गोष्ट इथं आपण लक्षात घेतली पाहिजेत आणि सर्व प्राणी एकमेकावरच अवलंबून, ह्या गोष्टी आपण इथे लक्षात घेतल्या पाहिजे। म्हणजे सर्व सजीव आणि वनस्पती, सजीव म्हणजे प्राणी असतील, वनस्पती, हे एकमेकावर अवलंबून आहेत, त्यांचं एकमेकांशी अतिशय घट्ट असं नातं आहे, ह्या गोष्टी आपण इथे लक्षात घेतल्या पाहिजे। आता यानंतर पुढे बघा की हे झाले सजीवांच्या बाबतीत। आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की झाडांची पानं गळतात, ती सुद्धा माती कुजतात। बघा, झाडांची पानं गळतात बरोबर आणि ती पावसाळा आल्यानंतर भिजल्यानंतर ती मातीमध्ये कुजतात आणि कुजल्यामुळे तिथली जी माती आहे ती पोषक होते आणि त्याच मातीत पुन्हा त्याच झाडाची नवीन रोपं चांगल्या पद्धतीनं जोमानं वाढतात। म्हणजे पडलेली झाडाची पानं जी आहेत, वाळलेली पानं, ती सुद्धा सजीवांना मदत करत असतात, त्या रोपाला नवीन चांगल्या पद्धतीनं जोमाने वाढण्यासाठी मदत करत असतात। म्हणजे परिसरातील निर्जीव वस्तूंचा देखील आपल्याला भरपूर उपयोग होत असतो, ह्या गोष्टी इथे लक्षात। चला तर अशा पद्धतीने आपण इथे बघितलं की सजीवांचं एकमेकांशी कसं नातं आहे, परिसरातील जे सजीव आहेत, मग माणूस असेल, प्राणी असतील, रानटी प्राणी असतील, पक्षी असतील, वनस्पती असतील, हे सर्व एकमेकावर अवलंबून आहेत आणि त्यामुळेच परिसराचं जे संतुलन आहे ते चांगल्या पद्धतीनं मेंटेन राखलं जातं, व्यवस्थित राखलं जातं। समजा गिधाडांनी मेलेल्या जनावरांचं अन्न खाणंच बंद केलं, मांस खाणंच बंद केलं, तर काय होणार आहे? तर तो प्राणी कुजून जाणार आहे, दुर्गंधी सुटणार आहे, त्याच्याऐवजी ते खातात आणि राहिलेली हाडं आहेत ती सर्व काय होतात, जी म्हणजे कुजून त्यांचं मातीमध्ये मिसळतात आणि तिथून नवीन झाडांना चांगल्या पद्धतीचं पोषक द्रव्य मिळतात। म्हणजे अशा पद्धतीनं सर्व सजीव हे एकमेकावर अवलंबून आहेत, ही इथे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। आता पुढे जाऊया, ह्याच्यावर आधारित प्रश्न दिलेले आहेत। कापसाचे कोणकोणते उपयोग आहेत? अनेक उपयोग आहेत तुम्ही लिहायचे आहेत। कापसाची वात तयार केली जाते, कापसाचे कपडे बनवले जातात, त्याचबरोबर कापूस आपल्याला दवाखान्यामध्ये देखील वापरला जातो, अनेक ठिकाणी वापरला जातो, तुम्ही त्याचे उपयोग इथे लिहायचे आहेत। पुढे, वनस्पतींना परिसरातून कशी मदत होते? तर परिसरातील वाऱ्यांमुळे किंवा वाऱ्यामुळे वनस्पतींच्या बिया विखुरल्या जातात आणि त्या इतरत्र पसरतात आणि नवीन झाडे तयार होतात। त्याचबरोबर परिसरातील पक्षी वनस्पतींची फळं खातात आणि दुसरीकडे जाऊन विष्ठा करतात आणि त्या विष्ठेतून पडणाऱ्या बियांपासून नवीन वनस्पतींची झाडं तयार व्हायला मदत होते। त्याचबरोबर वनस्पतींच्या बिया प्राण्यांच्या केसांमध्ये अडकतात आणि जेव्हा प्राणी इतरत्र जातात तेव्हा त्या बिया पडून तिथे सुद्धा नवीन झाडं तयार झालेली पाहायला मिळतात। अशा पद्धतीनं वनस्पतींना परिसरातून मदत होते। पुढे, जंगलातील माती कशामुळे कसदार होते? तर झाडाचा जो वाळलेला पाला असतो किंवा पाने असतात ती पडतात, गळतात आणि पडतात आणि त्यामुळे ती त्यानंतर कुजतात आणि त्याच्यापासून पोषक द्रव्ये जमिनीमध्ये मिसळतात आणि त्यामुळे ती जमीन कसदार झालेली आपल्याला पाहायला मिळतं। पुढे, कोणकोणते प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात? हा प्रश्न तुमच्यासाठी, तुम्ही याचं उत्तर लिहा। उंदीर खाणारे कोणते कोणते प्राणी आहेत ते तुम्ही इथं यादी करायचे आहे। तुम्हाला सर्वांना माहिती असेल की साप उंदीर खातो, पण एकच सापच नाही तर अनेक प्राणी आहेत जे उंदीर खाऊन आपलं पोट भरतात, तर ती यादी तुम्ही इथे करायची आहे। पुढे, कापूस, लोकर आणि रेशीम यापासून आपण काय विणतो? तर कोणत्या कोणत्या गोष्टी तयार करतो?
शर्ट्स स्वेटर तैयार करतो आपण, रेशमाची साड़ी असते, रेशमाचे कपड़े देखील असतात काही, लोकरीपासून आपण स्वेटर तैयार करतो, लोकरीपासून कानटोपी तैयार करतो, हातमोजे तैयार करतो, या सर्व गोष्टी ज्या काही आपण विणतो त्यांची इथे यादी तुम्ही करायची आहे। तर या घटकाचा अधिक अभ्यास करण्यासाठी इथे दीक्षा ॲपची देखील आपल्याला लिंक दिलेली आहे, तुम्ही PDF मध्ये त्या दीक्षा ॲपच्या लिंकवर जायचं आहे आणि तिथे जाऊन या घटकाची अधिकची माहिती तुम्हाला पाहता येईल। तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या कृतीपत्रिके 2 मध्ये सजीवांचं परस्परांशी नातं कसं आहे याविषयीचा अभ्यास केलेला आहे। हा घटक तुम्हाला निश्चितपणे समजला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या मित्रांना देखील व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर खाली जे लाल बटन दिसतं त्यावर क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राइब करा। चला तर भेटूया आता पुढच्या भागामध्ये। थँक्यू व्हेरी मच।